नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज 2 सप्टेंबर पासूनचा नवीन हवामान अंदाज। 3 आणि 4 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे सर्व शेतीचे कामे करून घ्या, कारण की 5 तारखेपर्यंत राज्यात सगळीकडे पावसाला सुरुवात होणार आहे। हा पाऊस सगळीकडे दररोजचे दररोज भाग बदलत पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचे। सर्व शेतकऱ्यांनी सतर्कतेची सतर्क राहावं म्हणून एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये 5 तारखेपासून जे 18 तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची की त्यामध्ये विजेचा पाऊस असणार आहे, त्यामध्ये विजेचं प्रमाण खूप असणार आहे, म्हणून हे देखील अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा। तसेच राज्यामध्ये 8, 9, 10 तारखेला जे समजा मुसळधार पाऊस पडणार आहे, तर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, पाऊस सुरू झाल्याच्या नंतर वडे नदी नाळेला पूर येण्याच्या अगोदरच आपण आपलं घर जवळ करायचं आणि आपण आपलं स्वतःचं संरक्षण करायचं। राज्यात काय झालं, पाऊस सुरू झालेला आहे, पण काय झालं की सगळीकडे पडत नाही। सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो काय होतं की पाऊस आता काय आता हे पाऊस आता परतीच्या मार्गावर लागलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं सगळीकडे हा पाऊस पडत नसतो, पण तरी पण आता एक सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यामध्ये जे आता म्हणजे 4 तारखेच्या नंतर जे पाऊस येणार आहे, 5 तारखेपासून 5 सप्टेंबरपासून ते जवळपास म्हणजे 17-18 सप्टेंबरपर्यंत पाऊस येणार आहे, ते मात्र सगळ्या भागात पडून जाईल, म्हणजे सगळ्या भागाला एकदा पाऊस एक दोन वेळेस त्या भागात पाऊस येऊन जाईल आणि तुमचं पीक मात्र त्या पावसातून वाचेल, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक यूट्यूबच्या माध्यमातून मेसेज दिला जाईल आणि एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मेसेज दिला जाईल आणि सर्व शेतकऱ्याचं नुकसान वाचण्यात आहे।